नमस्कार मित्रांनो, मी अविनाश मुरुमकर आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी एका आगळ्या वेगळ्या रूपाने एका आगळ्या वेगळ्या विषयाला घेऊन मराठी संस्काराच्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय। चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरुवातच करूया। पोलीस नाव घेतलं की चित्र उभं राहिलं ना राहणार, कारण त्या काकीत तेवढा दमच आहे। देशासाठी लढण्याची वेळ आली तरी प्राणाचा त्याग करूनही सर्वोपरी सेवा करण्याचं उभ्रात सदैव अंगी ठेवणं म्हणजे खाकी। सदरक्षणाय खल निग्रहणाय हे वाक्य मनावर कोरून दिवस रात्र केवळ समाजासाठी जटणं म्हणजे पोलीस। 26/11 रात्री भर रस्त्यावर 1/47 गोळ्या खातो आणि एका जिवंत अतिरेक्याला पकडून देतो म्हणजे पोलीस। कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून उन्हात अनात वादळ वाऱ्यात पावसा पाण्यात अहोरात्र समाजासाठी झटणारे पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस। मग असं असून पण टीव्हीवरचा पोलीस मात्र चांगलाच वाटतो, पण रस्त्यावरचा उभा राहून सेवा बजावणारा पोलीस आम्हाला मात्र वाईट का वाटतो? पोलीस रस्त्यावर दिसला की लबाडी भ्रष्ट दांडी घे असं का वाटत? कधी संपणार हे सगळं, कधी बदलणार ही परिस्थिती, कधी बदलणार ही मानसिकता? आपल्या मनात पोलिसांप्रतीची चांगली भावनाच राहिली नाही। मी पण तुमच्यातला सयो, जरी या खाकीच्या आतमध्ये असलो तरी मीच नव्हे, त्या खाकीच्या आतमधला प्रत्येक माणूस हा तुमच्या सारखाच आहे। मग तुम्ही आमचा तिरस्कार का करता? का आमच्याशी असं अमानुषपणे वागता? कोरोना काळात 3-3 महिने आम्हाला आमची लेकर बाळ आई बाप पाहायलाही मिळाले नाही, फक्त तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घातला। आमच्या कुटुंबियापासून दूर राहिलो का तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर राहू म्हणून। ह्या काळात साधा आम्हाला 2 टायमाचं जेवण पण मिळालं नाही, आवडणी बसून तर सोडा साधं उभा राहून पण जेवायला मिळालं नाही। पोलिसांची पूर्ण परिभाषाच या काळात आम्ही बदलून टाकली। कधी गाणं गाऊन, कधी कविता गाऊन, तर कधी जोक करून, एवढंच नव्हे वेशभूषाही केली, अंगावर वेगवेगळी वस्त्र परिधान करून मार्गदर्शन करत राहिलो। वेळ प्रसंगी नाविला जातो सौम्य लाठीमारही केला। हे सर्व कोणासाठी केलं? तुमच्यासाठीच ना, का तर तुम्ही बाहेर पडू नये, तुमचे कुटुंब तुम्ही नीट राहावे, सुरक्षित राहावे, लेकरबाळ आनंदात राहावे म्हणूनच ना। कधी कधी 2 दिवस आंघोळही नाही करता आले आम्हाला, तरी पण आम्ही तुमच्यासाठी हे सर्व सहन करत गेलो। असो मी हे सर्व तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्ही आमच्या प्रति दया सहानुभूती दाखवाय म्हणून नाही, तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून। हे सर्व आमच्यासाठी काहीच नाही हो, कारण ज्या दिवशी अंगावर खाकी चढवली ना, त्या दिवशी शपथ घेतली की आता मी माझ्या देशाला सेवा देतोय, आणि सेवा देताना ना थांबणार ना थकणार, अविरतपणे सेवेच्या वाटेवर चालत राहणार। वाटेल तेवढा संघर्ष करेल, शेवटच्या श्वासापर्यंत भारत मातेचं रक्षण करेल, सर्वोपरी राष्ट्र ठेवेल। पण आज आमची व्यथा का मांडावी लागली माहितीये? कारण आज आम्हाला कोणी चांगलं म्हणत ना, कोणी माणूस म्हणून बघत ना। आम्ही मात्र तुटपुंज्या पंगाराचा हिशेब करत तुमच्यासाठी रस्त्यावर अहोरात्र उभा। सीमेवरचा एखादा जवान मेला तर संपूर्ण देश रडतो, पण आम्ही मात्र मेलो तर उलट शिव्या घालता, बरं झालं मेला असं म्हणता,
वाईट होता, सिग्नल क्रॉस केला तर दंड घेतला होता, पैसे घेत होता असं म्हणता। आम्ही आपल्यात राहून आपलीच सेवा करतो ना, आम्ही आपल्यात राहून आपलीच रक्षा करतो ना। ते म्हणतात ना की जवळ असलेल्या माणसाची किंमत कळत नाही, तेच खरं। पण हे कोणासाठी करतो? तुमच्यासाठीच ना, तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणूनच ना, तुमच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणूनच ना। आणि वरून तुमचा मार पण खावा लागतो, तरी पण पोलीस चुकीचा वाटतो असं का? याला तुमचा दृष्टिकोन जबाबदार आहे, आमच्यासाठी आमचं कुटुंब काहीच नाही हो, ते तर आमच्या नशिबातच नाही। ड्युटीवरून घरी जावं लेकरं भाळ झोपलेली, सकाळ पुन्हा उठायच्या आत आम्ही कुठे ते रस्त्यावर चौकीत उभा। आमच्या मुलांना ना त्यांचा बाबा घरी कधी येतो आणि कधी वापस कामावर जातो हेच कळत नाही। चला कधी कधी तो प्रश्न पडतो की त्यांना त्यांचा बाबा तरी माहिती आहे का? त्यांचा बाबा त्यांना दिसला तर असाच कुठेतरी रस्त्यावर धुळखात उभा सेवा बजावताना दिसतो। एवढं सगळं दुःख सहन करून पण तुमचा मार खावा लागतो वरून, तुमच्या दगड फेकणे हे डोकं फोडून घ्यावं लागत, तरी पण आम्ही गप्प, कारण आम्हाला समाज संपवायचा नाहीये तर तुमच्यातला वाईट गोष्टी संपवायचे। मग हे तुम्हाला कधी कळेल? मित्रांनो, माझ्या देशाचं उद्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे, देश घडवणारी तुम्ही तरुण पिढी आहात, आपण सर्वजण भारताचे सुजाण नागरिक आहोत। तुमच्या विचारात आज बदल झाला तर उद्या देश घडेल, तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची जबाबदारीची जाणीव ही झालीच पाहिजे, तरच देश घडेल। तुम्ही तुमची मानसिकता बदला, देश बदलेल। आणि हा महापोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदला। हे सर्व तुमच्या एका विचारामुळे होईल हे तुम्हाला का सांगतोय मी? कारण भारताचे यान जर चंद्रावर नेऊन तुम्ही दाखवू शकता, पाय नसतानाही माउंट एव्हरेस्ट चढू शकता, तर मला विश्वास आहे तुमच्या उद्याच्या पिढीवर की एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या विचाराने आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला। खरंच आम्ही वाईट नाही होत, एकदा नीट बघा तरी। तुमचा रक्षक पोलीस, जय हिंद महाराष्ट्र पोलीस।